नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालता बोलता शिकूया इयत्ता सहावी सेमी इंग्रजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टिटोली तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक विद्यार्थी मित्रांनो आपण मागील पाठामध्ये अँगल्स याविषयी थोडक्यात माहिती घेतली मग मा ॲप्टूज अँगल असेल विशाल कोण राईट अँगल म्हणजेच काटकोण ॲक्यूट अँगल म्हणजे लघुकोण याविषयी आपण माहिती घेतली त्यामध्ये नेम ऑफ द अँगल वर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू ऑफ द अँगल आणि आर्म्स ऑफ द अँगल म्हणजेच कोणाच्या बाजू हे आपण बघितलं आज आपण या ठिकाणी बघणार आहोत टाईप्स ऑफ अँगल म्हणजेच कोणाचे प्रकार या ठिकाणी पहिला कोण आपण या ठिकाणी बघणार आहोत हे दोन स्टिक्स आहेत किंवा दोन बाण आहेत जेव्हा ते एकमेकांवर ठेवले जातात तेव्हा झिरो अँगल होतो म्हणजेच काय द टू स्टिक्स लाय वन अपॉन द अदर म्हणजे जेव्हा दोन स्टिक्स एकमेकांवर ठेवल्या जातात देर इज नो चेंज इन देअर पोझिशन त्यांच्या पोझिशनमध्ये कोणताही बदल होत नाही इन धीस पोझिशन द अँगल बिटवीन द स्टिक्स आणि याच पोझिशनमध्ये त्या कोणांमधला जो कोण तयार होतो त्याला म्हणतात अ झिरो अँगल म्हणजेच शून्य कोण द मेजर ऑफ द अँगल या कोणाचं माप शून्य अंश झिरो अंश असे लिहितात तर हा झाला झिरो अँगल पुढील प्रकार बघूया ॲक्युट अँगल लघुकोन या घड्याळीमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे बघा अक्यूट अँगल नाउ कीपिंग वन स्टिक इन अ प्लेस टर्न द अदर वन अराउंड ॲज शोन इन द फिगर या ठिकाणी एक स्टिक्स म्हणजेच एक बाण त्या बाणावरून बाजूला केलेला आहे द अँगल इज कॉल्ड अक्यूट अँगल म्हणजेच लघुकोन हा बाण इथून या साईडला केला म्हणजे यामध्ये कुठला तरी अंशाचा कोण तयार होत असतो पण तो नव्वद अंशापेक्षा निश्चितच कमी असतो त्याला म्हणतात द अँगल इज कॉल्ड अॅक्यूट म्हणजेच लघुकोण अँड अँगल ग्रेटर दॅन झिरो An म्हणजे शून्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या बट लेस दॅन नाइंटी डिग्री परंतु नव्वद अंशापेक्षा लहान असणाऱ्या कोणाला ॲक्यूट अँगल असे म्हणतात अँड अँगल ग्रेटर than झिरो डिग्री बट less than 90 डिग्री इज called acute अँगल पुढचा बघूया राईट अँगल म्हणजेच काटकोण इन धिस फिगर अँड अँगल इज अ राईट अँगल या ठिकाणी ही जी आकृती दाखवलेली आहे ही काटकोणाची आहे अँड अँगल ऑफ 90 डिग्री म्हणजे नव्वद अंशाच्या कोणाला इज कॉल म्हणतात राईट अँगल काटकोन. नव्वद अंशाच्या कोणाला काटकोण असे म्हणतात अँड अँगल ऑफ नाईन्टी डिग्री इज कॉल राईट अँगल नेक्स्ट ऑप्ट्युस अँगल म्हणजेच कोण या ठिकाणी इन धीस फिगर या आकृतीमध्ये अँड अँगल इज ऑप्ट्यूज म्हणजेच विशाल कोण आहे विशाल कोण कोणाला म्हणायचं मग अँड अँगल ग्रेटर दॅन नाईन्टी डिग्री म्हणजे नव्वद अंशापेक्षा मोठा बट परंतु लेस दॅन वन एटी डिग्री परंतु एकशे ऐंशी अंशापेक्षा लहान इज कॉल त्या कोणाला म्हणतात ऑप्ट्यूज अँगल म्हणजेच विशाल कोण अँड अँगल ग्रेटर देन नाईन्टी डिग्री बट लेज देन वन एटी डिग्री इट्स कॉल ॲप्ट्यूज अँगल नव्वद अंशापेक्षा मोठा परंतु एकशे ऐंशी अंशापेक्षा लहान त्या कोणाला म्हणतात विशाल कोण पुढे बघूया स्ट्रेट अँगल सरळ कोण इन धीस फिगर अँड अँगल इज स्ट्रेट अँगल म्हणजे एका रेषेमध्ये या ठिकाणी आहे म्हणून अ स्ट्रेट अँगल मेजर्स वन एटी डिग्री सरळ कोण हा एकशे ऐंशी अंशाचा असतो अ स्ट्रेट अँगल मेजर्स वन एटी डिग्री म्हणजेच या कोणाचं माप असतं एकशे ऐंशी अंश पुढे आहे रिफ्लेक्स अँगल म्हणजेच प्रविशाल कोण

दिस एंगल इज ग्रेटर देन 180 एटी डिग्री एंड लेस देन 360 सिक्सटी डिग्री इज कॉल्ड रिफ्लेक्स एंगल पूरे बगू कंप्लीट एंगल पूर्ण मेड इन दिस वे इज कॉल्ड फुल और कंप्लीट एंगल द मेजर ऑफ कंप्लीट एंगल इज 360 सिक्सटी डिग्री तीनशे साठ अंशाचा जो काही कोण असतो त्या कोणाला पूर्ण कोण असे म्हणतात लिसन केअरफुली लक्षपूर्वक ऐका आणि लक्षात असू द्या ॲक्क्युट अँगल कोणाला म्हणायचं या ठिकाणी हा पहिला कोण दिलेला आहे नव्वद अंशापेक्षा लहान कोणाला लघु कोण असे म्हणतात नव्वद अंशापेक्षा लहान कोणाला लघु कोण असे म्हणतात त्यानंतर या ठिकाणी एक्झॅक्टली exactly नाईन्टी डिग्री म्हणजे ज्या कोणाचं माप नव्वद अंश असतं त्याला म्हणतात काटकोन ऑप्टिस अँगल ग्रेटर दॅन नाईन्टी डिग्री अँड लेझर दॅन वन एटी डिग्री म्हणजे नव्वद अंशापेक्षा जास्त आणि एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी त्या कोणाला म्हणतात विशालकोन एक्झॅक्टली exactly वन एटी डिग्री ज्या कोणाचं माप एकशे ऐंशी अंश असतं त्याला म्हणतात सरळ कोण आणि पुढचं आहे रिफ्लेक्स म्हणजेच एकशे ऐंशी अंशापेक्षा मोठा जो कोण असतो त्याला म्हणतात प्रविशाल कोण आणि पुढचा कोण म्हणजे ज्या कोणाचं माप एक्झॅक्टली थ्री सिक्स्टी डिग्री म्हणजे तीनशे साठ अंश असतंय त्याला म्हणतात पूर्ण कोण लक्षात असू द्या नव्वद अंशापेक्षा लहान जो कोण असतो तो कोण म्हणजेच ॲक्यूट अँगल नव्वद अंश ज्या कोणाचं माप असतं त्याला म्हणतात राईट अँगल म्हणजेच काटकोण आणि ग्रेटर दॅन नाईन्टी डिग्री अँड लेस दॅन वन एटी डिग्री म्हणजे नव्वद अंशापेक्षा मोठा आणि एकशे ऐंशी अंशापेक्षा लहान त्याला म्हणतात ऑप्टिवज अँगल म्हणजेच कोण आणि एक्झॅक्टली वन एटी डिग्री म्हणजे जसं माप एकशे ऐंशी अंश असतं त्या कोणाला म्हणतात स्ट्रेट अँगल म्हणजेच सरळ कोण एकशे ऐंशी अंशापेक्षा जो मोठा असतो एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त त्या कोणाचं माप असतं त्याला म्हणतात रिफ्लेक्स म्हणजेच प्रविशाल कोण आणि तीनशे साठ अंश ज्या कोणाचं माप असतं त्याला म्हणतात कम्प्लीट म्हणजेच पूर्ण कोण अशा प्रकारे आपण या ठिकाणी आज कोणाचे प्रकार म्हणजे टाईप्स ऑफ अँगल या ठिकाणी बघितलेले आहेत असाईनमेंट राइट द प्रॉपर नेम ऑफ द फॉलोइंग एंगल्स नेम खालील कोणांची योग्य ती नावे तुम्ही तुमच्या वहीमध्ये आकृती काढून नाव लिहायची आहेत धन्यवाद